नगरमधील सुरभी हॉस्पिटल, बार असोसिएशन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा न्यायालय येथे महिला न्यायाधीश, महिला वकील यांच्यासाठी महिलांचं आरोग्य या विषयावर स्त्रीरोगतज्ञ डॉ सुलभा पवार यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान झालं. यावेळी जिल्हा न्यायाधीश एम ए बरालिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील, डॉ राजश्री आवारे, वकील संघ कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट प्रिया जगताप, अॅडव्होकेट वृषाली तांदळे, अॅडव्होकेट अनिता दिघे, अॅडव्होकेट सुचिता कुलकर्णी, निर्मला चौधरी, लता गांधी, गिरीजा गांधी, सुजाता कुमार, स्वाती पाटील, भक्ती शिरसाट, अनुराधा येवले, सुजाता पंडित, महिला न्यायाधीश, सरकारी वकील, महिला वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. डॉ पवार यांनी चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. आणि त्यासाठी आपण काय काय करावं का पाहिजे,
सुरुवातीपासून काय काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला सविस्तरपणे समजून सांगितले जाते. नेहमी असं म्हणतात की हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतरच तुम्हाला कळेल की एक वाईट तब्येत एक वाईट प्रकृती म्हणजे काय असतं आणि आपल्याला म्हणजे काय सहन करावं लागतं. आपण आपल्या आपल्यासाठीच नाही तर आपल्या मुलांसाठी आपल्या मुलींसाठीही आपण काय काळजी घ्यायची, त्यांना काय शिकवायचं, हेल्थ मध्ये कुठल्या प्रिकॉशन द्यायच्या घ्यायच्या, त्यांना काय समजून सांगायचं, वयाच्या कुठल्या टप्प्याला आपण काय सांगायचं त्यांना, या सर्व गोष्टी त्यांनी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत. मला असं वाटतं की जर त्यांनी दिलेल्या गोष्टी जर आपण व्यवस्थित ऐकल्या त्याचा अवलंब केला तर बरोबर आपणही जिजाऊ माता प्रमाणे आणि सावित्रीबाई फुले प्रमाणे आपलं घर जे आहे ते रणांगण आहे तिथे आपण यशस्वी होऊ. आदिलशाही निजामशाही ललकारत असताना या शलाकेने एकटी झुंज देऊन शिवबाला घडवलं. स्वराज्याच्या छेडण्याला सकळ जनाच्या कल्याणाचा तांडा लावण्याचे शिकवत त्यांनी शिवबाला दिले. क्षत्रियत्व हे आचारामध्ये असत विचारामध्ये असत हा विचार जिजाऊंनी शिवांमध्ये बिंबवला. त्यामुळेच शिवाच्या मावळ्यामध्ये 18 पगड जातीच्या लोकांचा समावेश होता. ते काळाची पावलं ओळखण्याची ताकद या माऊलीमध्ये होती. ज्या वेळी ही माऊली शिवबाला स्वराज्याचे मोर कशी पांगायची याचे धडे देत होती तेव्हा सह्याद्रीचे कडे देखील या माऊलीमुळं नतमस्तक होत होते. दऱ्याखोऱ्या या माऊलीमुळं झुकत होत्या. एवढं प्रगाढ कर्तृत्व या माऊलीचं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऍडव्होकेट प्रिया जगताप, ऍडव्होकेट अनिता दिघे, तर आभार प्रदर्शन ऍडव्होकेट सुजिता कुलकर्णी यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अहमदनगर बार असोसिएशनचे महिला सहसचिव ऍडव्होकेट अशोक गोंधळे, अध्यक्ष ऍडव्होकेट संजय पाटील, उपाध्यक्ष राजाभाऊ शिर्के, सचिव ऍडव्होकेट गौरव दांगट, सहसचिव ऍडव्होकेट अजिंक्य काळे आदींनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.